हॅलो काय तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हेरिएबल्स इन पायथन तर व्हेरिएबलचा कन्सेप्ट काय आहे तर ज्यावेळेस आपण काय करतो की कोणत्याही लँग्वेजमध्ये आपल्याला काहीतरी डेटा स्टोअर करायचा असतो त्यावेळेस आपण व्हेरिएबलचा कन्सेप्ट यूज करतो तर ॲक्च्युली व्हेरिएबल म्हणजे काय तर आपला जो काय डेटा असतो तो डेटा कुठं स्टोअर होतो आपल्या कम्प्युटरच्या कोणत्या तरी मेमरी लोकेशनवरती स्टोर होतो मग ज्यावेळेस मेमरी लोकेशनला स्टोअर होतो त्यावेळेस त्याचा ॲड्रेस लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं असतं जेणेकरून आपण त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूजवरती ठीक आहे तर ज्यावेळेस आपण त्या व्हॅल्यू स्टोअर करतो त्या व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर त्याचा पर्टिक्युलर ॲड्रेस असतो तो ॲड्रेस आपल्याला लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं कोणत्याही लँग्वेजमध्ये जे आपल्याला ऑपरेशन करायचं आहे त्या पर्टिक्युलर व्हे व्हॅल्यूवरती थी। ठीक आहे मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की त्याला एक एक नाव द्यावं लागतं पर्टिक्युलर नाव आणि ते नाव म्हणजे काय असतं व्हेरिएबल म्हणून आपण जर व्हेरिएबलचे डेफिनेशन विचारले तर आपण काय सांगू शकतो की व्हेरिएबल इज दी नेम ऑफ मेमरी लोकेशन कारण जसं आपल्याला रिअल लाईफमध्ये आपण बघतो की आपलं जे काय आपण अर्थवरती राहतो तर आपण कशावरून आयडेंटिफाय केलं जातं लॅटलँग डिस्टन्सवरती लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड याच्यावर आयडेंटिफाय होतो गुगल मॅपवरती किंवा आपल्या अर्थवरती ठीक आहे तर त्या आपल्याला जे काय लॅटलॉंग डिस्टन्स आहे हे लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं म्हणून आपण त्या लोकेशन्सला काहीतरी नावं दिलेलं असते पुणे महाराष्ट्र मुंबई ठीक आहे अशा पद्धतीनं आपण नावं देतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला कम्प्युटरच्या मेमरीमधला ॲड्रेस लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं म्हणून आपण काय करतो त्याला नावं देतो आणि ते नाव म्हणजे काय असतं व्हेरिएबल ही आपने करता सेल, तर कोणत्याही लँग्वेजमध्ये जर आपण व्हेरिएबलचा कन्सेप्ट यूज करत असेल तर त्याचा पर्पज सेम आहे व्हेरिएबल्स आर नथिंग बट रिझर्व मेमरी लोकेशन्स टू स्टोअर व्हॅल्यूज दिस मीन्स दॅट वेन यू क्रिएट अ व्हेरिएबल यू रिझर्व सम स्पेस इन मेमरी ज्यावेळेस आपण व्हेरिएबल क्रिएट करतो त्यावेळेस आपल्या मे व्हेरिब मेमरी वेरिये लोकेशनवरती एक स्पेस अलोकेट केला जातो डिपेंडिंग आपण कोणता डेटा टाईप आपण यूज करतो किंवा कोणत्या टाईपची व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे त्याच्यानुसार स्पेस अलोकेट केला जातो आणि त्या लोकेशनला आपण काय करतो हूं? एक पर्टिक्युलर व्हॅल्यू जे आहे ते व्हॅल्यू स्टोअर करतो बेस्ड ऑन द डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल द इंटरप्रिटर अलोकेट्स मेमरी अँड डिसाईड्स वॉट कॅन बी स्टोर्ड इन द रिझर्व्ह मेमरी म्हणजे कोणता टाईप आहे आपण जर टेन स्टोअर केलं तर इंटिरियर टाईप आहे टेन पॉईंट फाईव्ह केलं तर तो फ्लोट टाईपचा आहे डबल कोटमध्ये स्टोर केलं तर तो स्टिंग टाईपचा आहे ठीक आहे तर आपण कोणती व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर करायला त्याच्यानुसार डिसाईड केलं जातं की कि त्याला किती स्पेस अलोकेट करायचा आहे देअर फॉर बाय असायनिंग डिफरंट डेटा टायप्सुद्धे व्हेरिएबल्स यू कॅन स्टोअर इंटिजर्स डेसिमल्स ऑर कॅरेक्टर्स इन धीज व्हेरिएबल्स मग ज्यावेळेस आपण त्याचा डेटा टाप स्पेसिफाय करतो त्या डेटा स्पेसिफाय केल्यानंतर तेवढी मेमरी त्याला ते अलोकेट केली जाते पण पायथनमध्ये आपल्याला डेटा टायप स्पेसिफाय करायची गरज नाही आहे ज्यावेळेस आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करतो त्या व्हॅल्यूवरून डिसाईड केलं जातं की के तो पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे तो कोणत्या टाईपचा आहे म्हणजे त्याचा जो डेटा टाईप आहे तो कोणता आहे तो डिसाईड केला जातो आपल्याला एक्सप्लिसिटली करायची गरज पडत नाही डिक्लेअरिंग व्हेरिएबल्स अँड असायनिंग व्हॅल्यू आपण वे पायथनमध्ये व्हेरिएबल कसा डिक्लेअर करू शकतो तर पायथन डज नॉट बाउंड अस टू डिक्लेअर व्हेरिएबल बिफोर युजिंग द इन द ॲप्लिकेशन म्हणजे जसं आपल्या बाकीच्या लँग्वेजेस जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं एखादा व्हेरिएबल आपण यूज करतो त्याच्या अगोदर त्याला डिक्लेरेशन त्याचं करणं कंपल्सरी असतं जोपर्यंत आपण डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत त्याचा यूज करून घेऊ शकणार नाही पण पायथनमध्ये आपल्याला व्हेरिएबलला डिक्लेअर करायची गरज नाही यूज करण्याच्या अगोदर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण डायरेक्टली त्याचा यूज करून घेऊ शकतो इट अलाउज अस टू क्रिएट व्हेरिएबल ॲट अ रिक्वायर्ड टायम ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपण त्या व्हेरिएबल क्रिएट करू शकतो वी डोंट नीड टू डिक्लेअर डिक्लेअर एक्सप्लिसिटली व्हेरिएबल इन पायथन वेन वे असाइन एनी व्हॅल्यू टू द व्हेरिएबल दॅट व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड ॲटोमॅटिकली म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या व्हेरिएबल आहे ए इज इक्वल टू टेन केलं की तो व्हेरिएबल ए हा ऑटोमॅटिकली डिक्लेअर केला जाईल आणि त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू आपण स्टोअर केले त्याच्यानुसार डेटा डास्ट त्याला डिसाईड केला जाईल आणि त्याच्यानुसार जी काही स्पेस लागणार आहे किंवा जे मेमरी लोकेशन आपल्याला अलोकेट करायचं आहे ते त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलसाठी अलोकेट केलं जाईल ते आपल्याला एक्सप्लिसिटली करायची गरज पडत नाही द इक्वल ऑपरेटर इज यूज टू असाइन व्हॅल्यू टू दी व्हेरिएबल म्हणजे आतापर्यंत जेवढे काय आपण लँग्वेजेस बघितल्यात सगळ्या लँग्वेजमध्ये जर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल वेरिएबलमध्ये त्यासाठी आपण एक असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो ते म्हणजे आहे इक्वल टू ज्याचं काम काय आहे की आपल्या ज्या काय व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलमध्ये किंवा जे एक्सप्रेशन इव्हॅल्यूट होणार आहे त्या एक्सप्रेशनचं जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट आपल्याला पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचं एक्झाम्पल ए इज इक्वल टू टेन ए वन इज इक्वल टू पायथन ए टू इज इक्वल टू टेन पॉईंट ट्वेंटी ज्यावेळेस आपण एमध्ये टेन स्टोअर करतो आहे त्यावेळेस तो कोणत्या टाईपचा कन्सिडर केला जाईल इंटिजर टाईपचा कन्सिडर केला जाईल ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग स्टोअर करतोय त्यावेळेस तो स्ट्रिंग टाईपचा कन्सिडर केला जाईल ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण जो काय आपला फ्लोटिंग पॉईंट आहे तो स्टोअर करतो आहे त्यावेळेस तो फ्लोटिंग पॉईंटचा कन्सिडर केला जाईल तर ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळेस पायथनमध्ये आपल्याला मल्टिपल डिक्लेरेशन म्हणजे मल्टिपल असाइनमेंट करणं पॉसिबल आहे मग ए इज इक्वल टू बी हंड्रेड बी इज इक्वल टू हंड्रेड सी इज इक्वल टू हंड्रेड करण्यापेक्षा आपण ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल हंड्रेड केलं तर तिन्हीमध्ये पण सेम व्हॅल्यू कन्सिडर केली जाईल किंवा त्याचबरोबर आपण जर असाइन जे करायचं आहे मल्टिपल व्हॅल्यूजला मल्टिपल व्हेरिएबल्सला मल्टिपल व्हॅल्यूज असाइन करायचे आहेत त्यावेळेस ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल टू टेन कॉमा ट्वेंटी कॉमा थर्टी अशा पद्धतीने पण इनिशलायझेशन करू शकतो तर याचं आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघूया सपोज काय करायचं मला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे एज इक्वल टू टेन आणि याची व्हॅल्यू आपण प्रिंट केली प्रिंट आणि याच्यामध्ये सपोज काय प्रिंट केलं व्हॅल्यू ऑफ ए इज व्हॅल्यू ऑफ ए इज जे काय असेल ते कशामध्ये स्टोअर आहे एमध्ये तर याचं आपण आउटपुट बघितलं याचा काय करणार प्रोग्रामचं नेम व्हेरिएबल डेमो डॉट पी वाय तर व्हॅल्यू ऑफ ए इज किती आपल्याला भेटते टेन ठीक आहे व्हॅल्यू ऑफ ए इज टेन ठीक आहे तर सेम आपल्याला सपोज काय करायचं आता जसं बघितलं आपण मल्टिपल असाइनमेंट ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू हंड्रेड ठीक आहे तर हे जर केलं आणि याचा जर आपण रिझल्ट प्रिंट केला प्रिंट आणि याचं जे काय आउटपुट असेल ते व्हॅल्यू ऑफ ए इज जे काय असेल ते आता इथं कॉन्फ्लिक्ट होईल म्हणजे मल्टिपल डिक्लेरेशन होतील ठीक आहे त्यामुळे ह्याला ए वन म्हणूया आणि इथं पण ए वन म्हणूया तर व्हॅल्यू ऑफ ए इज कशामध्ये स्टोर केले आपण एमध्ये त्याच्यानंतर सेम कॉपी करूया सेम एच्या जागी बी आणि सी इथं बी आणि सी याचं जर आपण आउटपुट चेक केलं तर आपल्याला ए इज इक्वल टू हंड्रेड बी इज इक्वल टू हंड्रेड आणि सी इज इक्वल टू हंड्रेड तिन्ही पण व्हॅल्यू जे आहे त्या हंड्रेड हंड्रेड भेटतील किंवा आपण नेक्स्ट जो वे बघितला ज्याच्यामध्ये ए कॉमा बी कॉमा सी इक्वल टू आता वरती व्हेरिएबल डिक्लेअर केले त्यामुळं इथं काय करूया ई कॉमा e, यफ कॉमा जी इज इक्वल टू टेन कॉमा ट्वेंटी कॉमा थर्टी आणि ह्याचं जे काय आउटपुट आहे त्या आउटपुट इथं प्रिंट करूया पहिला व्हेरिएबल आहे e, ई एफ आणि जी आणि इथं सेम जी यफ ई जर ह्याचं आपण आउटपुट बघितलं तर आपल्याला टेन ट्वेंटी थर्टी जे काय आउटपुट आहे ते तर भेटते म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने व्हॅल्यू असाईन करायची आहे त्या पद्धतीने आपण व्हॅल्यू असाईन करू शकतो तर ह्याला काय म्हणतो ए वन ए बी सी हे काय तर व्हेरिएबल्स आहेत आता सगळ्यामध्ये आपण इंटीजियर व्हॅल्यू स्टोअर केले तर आपल्याला जर वाटलं की याच्यामध्ये फ्लो टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची तर आपण घेऊया ए टू इज इक्वल टू टेन पॉईंट ट्वेंटी घेतलं ठीक आहे तर टेन पॉईंट ट्वेंटी आणि ह्याची जर व्हॅल्यू प्रिंट केली तर व्हॅल्यू ऑफ ए टू इज व्हॅल्यू ऑफ ए टू इज ए टू याचं जर आपण आउटपुट बघितलं तर आपल्याला टेन पॉईंट टू फ्लोट टाईपची भेटते सेम याच्यामध्ये जर काय केलं की आपण स्ट्रिंग टाईपची स्टोअर केली स्ट्रिंग टाईपची आणि ह्याच्यामध्ये स्टोअर केलं हॅलो आणि हे जर रन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये हॅलो प्रिंट होईल म्हणजे ही तर कोणताही टाईप स्पेसिफाय केलं नाही ज्यावेळेस आपण याच्यामध्ये टेन पॉईंट ट्वेंटी स्टोअर केलं त्यावेळेस त्याचा टाईप होता फ्लोट ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इंटीजर स्टोर करतो त्यावेळेस त्याचा टाईप आहे इंटीजर आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्ट्रिंग स्टोर करतो त्यावेळेस त्याचा टाईप असेल स्ट्रिंग जी व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतोय त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये त्याच्यावरून त्याचा डेटा टायप डिसाईड केला जातो आहे तर काही नेमिंग कन्वेशन जसं आपल्याला बाकीच्या लँग्वेजेसमध्ये रूल्स आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी तसे आपल्याला पायथनमध्ये पण काही रूल्स आहेत तर पहिला रूल काय आहे तर तुमचं फर्स्ट कॅरेक्टर जे आहे ते अंडरस्कोर ठीक आहे अंडरस्कोर असायला पाहिजे म्हणजे असू शकतं किंवा नसू शकतं अल्फापेट किंवा अंडरस्कोरनी सुरुवात व्हायला पाहिजे त्याचबरोबर काय आहे की तुमचं अप्पर केसमध्ये असायला पाहिजे त्याच्यानंतर झिरो टू नाईन जे डिजिट आहेत ते पण तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकताय पण ज्यावेळेस आपण व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करतो आयडेंटिफायर डिक्लेअर करतो त्यावेळेस त्याचं जे काय नाव असतं त्याच्यामध्ये व्हाईट स्पेस अलाउड नाही आहे किंवा हे जे स्पेशल कॅरेक्टर्स दिले त्याच्यापैकी कोणतंही स्पेशल कॅरेक्टर त्याच्यामध्ये अलाऊड केलं जात नाही ठीक आहे त्याच्यानंतर जे का आपला आयडेंटिफायर असेल किंवा जो व्हेरिएबल असेल तर आता आयडेंटिफाय म्हणजे काय असते आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबल नेम असू शकतं आयडेंटिफायर म्हणजे फंक्शन नेम असू शकतं आयडेंटिफायर म्हणजे क्लास नेम असू शकतं काही असू शकतं ज्याच्यामध्ये आपण ज्याला आयडेंटिफाय करतो ते म्हणजे आपला आयडेंटिफायर तर व्हेरिएबल म्हणजे काही काय आयडेंटिफायरच आहे मग त्याच्यामध्ये आपला जो काही कीवर्ड्स आपल्याला आहेत लँग्वेजेसमध्ये दिलेले रिझर्व वर्ड जे असतात ते रिझर्व वर्ड ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून आपण यूज करू शकत नाही आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आयडेंटिफायर नेम्स आर केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय कॅपिटलमध्ये आणि स्मॉलमध्ये जे लिहिले ते सेम कन्सिडर केलं जात नाही दोन्ही काय केले जातील डिफरंट कन्सिडर केले जातात तर एक्झाम्पल बघितले व्हॅलिडचे ए वन टू थ्री किंवा अंडरस्कोर यन यन अंडरस्कोर नाईन हे काय तर व्हॅलिड आहेत आणि इनवॅलिड जर बघितली वन ए म्हणजे आपण डिजिटनं सुरुवात करू शकत नाही त्याच्यानंतर यन मॉड फोर हे व्हेरिएबलचं नाव नाही आहे ठीक आहे तर ते काही एक्सप्रेशन कन्सिडर केले जाईल एनमध्ये एखादी व्हॅल्यू असेल आणि त्याला मॉड आपण फोर करतोय तर हे स्पेशल कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये अलाउड नाही किंवा यन स्पेस नाईन तर स्पेस पण आपल्या आयडेंटिफायरच्यामध्ये अलाऊड नाही आहे तर हे होते रूल्स फॉर डिक्लेअरिंग व्हेरिएबल किंवा रूल्स फॉर डिक्लेअरिंग आयडेंटिफायर्स तर आत्तापर्यंतच आपण याच्यामध्ये काय बघितलं की व्हेरिएबल्स इन पायथन व्हेरिएबल आपण कशासाठी यूज करतो आहे किंवा त्याचं प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं करू शकतो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ